घेता घेता काही गप्पा मारते. माझा एक्सपिरियन्स शेअर. माझं 1 किलो 100 ग्रॅम. नमस्कार, पुन्हा एक नवीन ब्लॉग मध्ये मी शिल्पा तुमचं खूप खूप स्वागत करते. आता वाजले संध्याकाळचे 5 वाजत आहे. बरेच दिवस झाले रुटीन ब्लॉग शेअर केले नाही. म्हणजे तुला संध्याकाळचं रुटीन तुमच्या बरोबर शेअर करू. तरी तिने चहा ठेवला आहे, मुलींना दूध दिले, मस्त दूध बिस्किट खाते दोघी. तरी मी चहा घालून घेते आणि मग तुमच्यासोबत गप्पा मारते. विदाऊट शुगर आणि थोड्या वेळ आधीच आम्ही तिघींनी सुद्धा ऍपल खाल्ले, त्यामुळे चहा बरोबर मी तरी काही घेणार नाही आहे. दोघी बिस्किट घेतलेले तर चला आज तुमच्या बरोबर चहा घेता घेता काही गप्पा मारते. माझा एक्सपिरियन्स शेअर करते. तर मी याच्या आधी पण भरपूर डाएट मी स्वतः केले, ते तुमच्या बरोबर शेअर सुद्धा केलेले आहेत. तर लास्टचे 2 डेज जे आहे ते मी डिटॉक्स डाएट केला आहे. तर तो केला आहे मी. एक न्यूट्रिशनिस्ट आहे यूट्यूबवर, त्यांचं चॅनल आहे फॅट टू फॅब. सुमन अहुजा आहे किंवा पहुजा असं काहीतरी आहे त्यांचं नाव. तर त्यांचा डाएट बघितलं होतं. त्यांनी लेटेस्टमध्ये एक व्हिडिओ टाकला, जे स्लाईड करता करता मला दिसलं. तर एका दिवसात 2 किलो वेट कमी होईल त्या डाएटने असं त्यांचं झालं असं त्यांनी सांगितलं. तर मी तो बघितला आणि ट्राय केला. तर माझा एक्सपिरियन्स तो ट्राय केल्यानंतर तो मी तुमच्याबरोबर शेअर करते. आणि काय काय मी दिवसभरामध्ये खाल्लं ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. मी हा 2 दिवस केला, 2 दिवसात थोडेफार चेंजेससुद्धा केले. तर फर्स्ट डेचं पटापट सांगते मी काय काय खाल्लं ते. सगळ्यात पहिले उठल्याबरोबर एक नारळाचं पाणी. त्याच्यानंतर नाश्त्यामध्ये मी घेतलं होतं बेसनचा चिला, त्याच्याबरोबर चहा विदाऊट शुगर. हा जसा घेतला तसा बिलकुल 1/2 कप आणि एकच चिला घेतला आहे. त्याच्यानंतर मिड मॉर्निंगला माझ्याकडे वॉटरमेलन होता. ॲक्च्युली त्यांनी पपाया सांगितलं होतं, तर माझ्याकडे वॉटरमेलन होतं, तर ते मी घेतलं. त्याच्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये मी त्या व्हेजिटेबल टिक्की, त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, ते त्यामध्ये सुद्धा मी मीठ घातलं नव्हतं. चिलामध्ये पण मीठ घातलेलं नव्हतं. तर ते मी घेतलं बेसनचा, सॉरी काय टिक्की, व्हेजिटेबल टिक्की. त्यामध्ये पनीर आणि ओट्स घालून बनवले होते. खूप छान लागते विदाऊट मीठ जरी ना, मस्त लागते. त्याच्यानंतर इव्हिनिंगमध्ये मी घेतलं होतं पील टी. म्हणजे तुम्ही ऑरेंजचं, मोसंबी किंवा निंबू याचे साल काढून ते पाण्यामध्ये बॉईल करून त्याच्यामध्ये मी सोप घातली होती आणि मग ते गाळून मग त्याचा चहा समजा तो पील टी म्हणतात मला. तर ते घेतलं होतं. रात्रीच्या जेवणामध्ये मी त्यांनी सूप सांगितलं होतं, पण मी माझ्याकडे वेळ नव्हता. मला थोडीशी घाई गडबड होती, यांचं स्वयंपाक वगैरे ते थोडंसं बाहेर जायचं होतं. मी जस्ट ब्रोकोली स्टीम केलेली, ब्रोकोली आणि गाजर, त्याच्यावरती मी अजिबात टाकलेलं नाही. त्याच्यावरती फक्त काळी मिरीची पावडर आणि थोडेसे स्प्राउट्स होते माझ्याकडे, तर ते म्हणजे ते घेतलं. तर एवढं दिवसभर फॉलो केलं. आणि हे करण्याच्या आधी सकाळी उठल्याबरोबर मी जेव्हा वेट चेक केलं होतं तेव्हा माझं होतं 58.9 वेट. वेट थोडंसं वाढलेलंच आहे आणि आता मला थोडंसं गावाला जायचं आहे, तर मलाही थोडंसं इन्स्टंट वेट कमी होण्यासाठी बघायचंच होतं. तर वेट होतं माझं 58.9 आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी मी चेक केलं तर 57.8. म्हणजे एका दिवसात माझं 1 किलो 100 ग्रॅम वेट कमी झालं. ॲक्च्युली त्यांनी सांगितलं त्यांचं दोघींचं काहीतरी चालू आहे, त्यांचं 2 किलो वेट कमी झालं. पण माझं 2 किलो तर नाही झालं, पण 1 किलो 100 ग्रॅम एका दिवसात होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. पण व्यवस्थित फॉलो करणं पण गरजेचं आहे आणि पूर्ण दिवसामध्ये पाणी भरपूर पिणं गरजेचं आहे, नाहीतर आपल्याला डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. कारण की कुठल्या पण क्रॅश डाएट करत असताना जर पाणी पिलं नाही तर त्याचे परिणाम उलटेसुद्धा होतात. आणि हो, जेव्हा डाएट करत असतो ना आपण असं क्रॅश, तर तेव्हा झोप पण पूर्ण होणं आवश्यक असतं. त्याच्यामुळे आमचं रेग्युलर टायमिंग तसा 10-10:30 आहे, पण लेटच झालं होतं, मला सकाळी उठावंच लागतं. तर माझी 6-7 तास वगैरे झोप होतेच, त्यापेक्षा जास्त झाली तर अजून बेटर आहे. तर असा होता माझा हा नो सॉल्ट, झिरो सॉल्ट डाएट फॉलो केला. चांगला एक्सपिरियन्स होता घेतला. पण दुसऱ्या दिवशी माझं वेट कमी झालेलं नाही. पहिल्या दिवशी माझं 1 किलो 100 ग्रॅम झालं, पण दुसऱ्या दिवशी ते स्टेबल होतं. पण ज्यांना प्लॅट्यू, म्हणजे ज्यांचं वेट थांबलेलंच आहे, मागे पण नाही पुढे पण नाही, वाढते पण कमी नाही होत, असं पण होतं, तर त्यांच्यासाठी एक दिवस जरी हा डाएट केला ना तर वेट कमी होतं. आणि वॉटर वेट कमी होतं, आपलं फॅट लॉस होत नाही. पण थोडंसं म्हणजे काय म्हणते त्याला, त्या वेटमधून आपण थोडंसं मूव होतो,
मागे पुढे व्हायला लागतो. तर हा माझा बरेच दिवसापासूनचा 58.9 58.6 असंच वेट होता, कमी झालं नाही. कारण की माझा डाएट पण व्यवस्थित चालू नाही, मला आता जायचं आहे गावाला, म्हणून मी हा डाएट ट्राय करते. अजूनही माझं थोडंसं मी डाएट स्ट्रिक्ट केलं आहे, म्हणजे त्या दिवशीपासून आम्ही मुंबईवरनं आल्यापासून, कारण की गावाला जायचं आहे. थोडं छान स्लिम ट्रिम दिसलं की छान वाटतं, लग्न वगैरे आहे तर ते ब्लॉगसुद्धा तुम्हाला बघायला मिळेलच. तर त्याला पटकन चहा घेते, गरम आहे तोपर्यंत. आणि हो, आजच्या रात्रीच्या जेवणामध्ये मी बनवणार आहे मस्त असं आचारी बैंगन मसाला. माझ्यासाठी नाही तर यांच्यासाठी बनवणार आहे. थोडंफार भाजी मी सुद्धा टेस्ट करेल, पण मी कार्ब्स घेणं सध्या टाळत आहे. सकाळी पण मी ब्राऊन राईस खाल्ला, रात्री पण माझ्याकडे आता थोडंसं ब्राऊन राईस सकाळचं आहे, तर ते आणि भाजी दाळ पालक वगैरे पण आहे तसं मी खाईल. तर चला पटकन चहा घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत. न्यासा परी खाली गेल्यात खेळायला. बरेच दिवस झाले परी खाली खेळायला गेली नाही, कारण की याच वेळेस तिचा कराटेचा क्लास असतो, पण आज तिने कराटेच्या क्लासला न जाता खाली खेळायला जायचं असं ती म्हणत होती. म्हणून ती न्यासालासुद्धा सोबत घेऊन गेली. माझे दिवाबत्ती सगळी झालेली आहे आणि संध्याकाळची स्वयंपाकाची तयारीसुद्धा स्वयंपाकच होतो आहे. तर एक साईडला कुकर झालेला आहे आणि इथे मी चपात्यासुद्धा करून घेतले. आणि आज फुलके काय माहिती आहे, फुगलेच नाही, त्याचं कारण काय माहिती नाही. आणि इथे मी हातात पूर्ण ओटासुद्धा क्लीन करून घेते आणि मग भाजीला सुरुवात करते. आहे फक्त राईस लावलंय सकाळची डाळ पालक आहे म्हणून, आणि माझ्यासाठी ब्राऊन राईस सुद्धा आहे अगदी थोडासा, तर तो मी तोच खाईल. आणि चपात्या सुद्धा झालेल्या आहे आणि आता मस्त ओटा क्लीन केला आणि निवांत मस्त आता भाजी बनवणार आहे तुम्हाला सांगितलं तसं. तर आचारी बैंगन मसाला, तर आचारी म्हटलं तर आपलं लोणचं आलंय, तर लोणच्यामध्ये आपण जो मसाला टाकतो तर तो मसाला बनवायचा आहे. तर ते बनवण्यासाठी काय काय घेतलं मी ते दाखवते. आपण जे लोणच्याच्या मसाल्यामध्ये सगळ्या गोष्टी टाकतो तर त्याच मी इथे घेतलेल्या आहे, जे माझ्याकडे घरी अवेलेबल होत्या त्या घेतल्यात मी. तर इथे बघा, एक चमच मी बडीशेप घेतलेली आहे सो. त्यानंतर धणे आणि जिरं माझ्याकडे एकत्र झालेलं होतं तर ते घेतलेलं आहे, सेपरेट जिरं नाही घेतलं मी. आणि मोहरी आणि जिरंसुद्धा मी डेली यूजसाठी एकत्रच करून ठेवते तर ते पण घेतलेलं आहे. अगदी थोडीशी मोहरी, त्याच्यामध्ये जिरंसुद्धा आहे थोडं आणि धण्यामध्ये सुद्धा जिरं आहे. जर असं नसेल तर तुम्ही सेपरेट थोडंसं जिरं घेऊ शकता. नंतर मोहरीची डाळ जी आपण लोणच्यामध्ये घालतो ती थोडीशी घेतलेली आहे, एक छोटा चम्मच. त्यानंतर 7 ते 8 काळी मिरी घेतलेली आहे. त्यानंतर मेथीचे दाणे घेतलेले आहे 10 ते 12. खूप जास्त मेथीचे दाणे घ्यायचे नाही तर कडवट टेस्ट होते भाजीची. त्यानंतर एक विलायची घेतलेली आहे. तर हे आपल्याला मस्त असं ड्राय रोस्ट करायचं आहे आणि त्याची पावडर बनवून मग आपल्याला ती भाजीमध्ये टाकायची, म्हणजे जेणेकरून असं लोणच्याची जशी टेस्ट येते ना तर तशी आपल्याला करायची आहे. तर मी आता रोस्ट करून घेते छानपैकी. इथे बघा, आपले मसाले छानपैकी रोस्ट झालेले आहे आणि यामध्ये मी टाकते अगदी छोटा चम्मच हिंग. हिंगाशिवाय आपलं लोणचं म्हणजे अपूर्णच असतं. तर आपल्याला आचारीच मसाला बनवायचा आहे त्यामुळे थोडंसं हिंग घातलेलं आहे. जस्ट त्यामध्ये सोबत परतून घ्यायचं आहे आणि हे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला याची पूड करून घ्यायची आहे. इथे आपलं जाडसर असं मी पूड करून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला भाजीमध्ये टाकायचं आहे. तर इथे मी आपलं भरताचं वांगं असतं तर त्याला मी असं लांब लांब चिरून घेतले. दोन्ही वांगे मी चिरून घेणार आहे. तर भरताचं वांगं बारीक आणि लांब असेल तर त्याला जस्ट मधून कट करून घ्यायचं. स्वच्छ वांगे धुवून घेतलेली आहे. त्यामध्ये मी मिरची पावडर, हळद आणि मीठ घातलेलं आहे. पूर्ण वांग्याला छानपैकी चोळून घ्यायचे, याने आपली भाजी अजून टेस्टी होते. तर इथे बघा, मस्त वांग्यांना मी मसाला चोळून घेतलेला आहे. ही वांगी आपल्याला फ्राय करायची आहे. ॲक्च्युली हे डीप फ्राय करतात पण मी शॅलो फ्राय करते. आणि आपल्याला हे 90% यामध्येच कुक करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचे आणि त्यावरती आपण झाकण ठेवूया आणि थोडंसं शिजू देऊ. तर इथे बघा, आपली वांगी मस्त अशी फ्राय पण झाली, शिजून पण झालेली आहे. हे मी एका बोलमध्ये काढून घेते आणि परत याच कढईमध्ये आपल्याला तेल घालून याच कढईमध्ये आपल्याला भाजी करायची आहे. तर इथे बघा, थोडंसं तेल आधीचं होतंच, त्यामध्ये जस्ट मी ते 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा मी ॲड केलेला आहे. छान असा ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. इथे कांदा झालेला आहे, त्यामध्ये मसाले घालते, मिरची पावडर, हळद, धनिया पावडर. आणि आपण लोणच्याचा जो मसाला बनवून घेतला होता तर छोटे चम्मचने 3 चमचे मी तो मसाला ॲड केलेला आहे. छान परतून घ्यायचा आहे. आणि टोमॅटो, हिरवी मिरची, अद्रकची मी प्युरी करून घेतली होती.
तर लसूणसुद्धा त्यामध्ये टाकला होता, तर त्याची प्युरी मी ॲड केलेली आहे. व्यवस्थित झाकण ठेवून आपल्याला तेल सुटेपर्यंत ते शिजू द्यायचं आहे. इथे चवीनुसार मीठ मी ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण जी फ्राय केलेली वांगी होती तर ती ॲड केलेली आहे. नंतरच्या मसाल्यामध्ये ना मीठ म्हणजे मसाले सगळे व्यवस्थित टाकायचे, कारण की आपण ऑलरेडी वांगी फ्राय करताना मसाले टाकले होते. तर इथे बघा मी अगदी थोडंसं गूळ टाकलेलं आहे. वांगी थोडी वातूळ असतात तर त्यामध्ये गूळ घालायला पाहिजे असं म्हणतात. तर इथे बघा मस्त आपला आचारी मैगन मसाला रेडी आहे आणि त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि मस्त असं त्याला हॉटेल स्टाईल मी आता सर्व करणार आहे. कुठली गोष्ट ना असं दिसली छान दिसली की ती खायची इच्छा अशी पटकन होते, म्हणून मी ना थोडंसं सर्व करताना छान पद्धतीने सर्व करायचं नेहमी ट्राय करते. तर इथे बघा प्लेटमध्ये सर्व करून झाले, थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि इथे आपला आचारी बैंगन मसाला रेडी आहे. नक्की ट्राय करा, खूप मस्त आणि चटपटी इथं होते, सगळ्या आवडीने खातील. कोण म्हणत काव्या? कालिया की काव्या? कार्टून बघण्याचे साईड इफेक्ट्स आहेत. तर माझं ना किचन आवरून झालंय, स्वयंपाक झाला, किचन आवरून झालंय, पण यांना आज लेट झालंय म्हणून म्हटलं तोपर्यंत परीचं न्यासाचं जेवण आटवून घेऊ. परीला पण भूक लागली होती तर ती पण जेवायला बसलीये. ऑलमोस्ट तिचं जेवण होत आलंय आणि न्यासाला मी खाऊ घालते. तर बऱ्याच वेळा तुम्हाला दिसत असेल आम्ही तिघंच जेवायला बसलेलो असतो, म्हणजे मी पर्यायी हे. तर न्यासाचा आम्ही एकतर आधी करतो नंतर आमचं जेवण झाल्यानंतर. तर बऱ्याच वेळा तिचं आधीच झालेलं असतं पण हे कधी कधी खूप लवकर आले की मग आम्ही डिरेक्टली जेवायला बसतो. सोबतसोबत ती पण थोडंफार खाते पण तिचं प्रॉपर जेवण तिला असं प्रॉपर खाऊ घालावं लागतं तेव्हाच होतं. म्हणून एकतर आम्ही आधी करतो नाहीतर मग नंतर करतो. म्हणून अशा आणि तिला असं मी काला करूनच देते डाळ चपाती. आज तर मी दाल पालक केली आहे किंवा दाळ भात असं, कारण की मुलांना चावत नाही व्यवस्थित. मग काला करून दिला की मस्त जेवतात. आणि आजकाल नासा भाजी पण खायला लागली आहे ना थोडं थोडं. नासाला कसं व्हायचंय, कसं व्हायचंय, स्ट्रॉंग व्हायचंय हो ना, लिटल सिंगम सारखी. तर चला मी न्यासाचं जेवण आटवून घेते आणि भाजी परीनी खाल्ली थोडी. कशी झाली ग परी? मस्त झाली, चटपटी चटपटीच झाली. तर आता खरी टेस्ट तुम्हाला खऱ्या रिव्ह्यू हे आल्यानंतर. आलेत ऑफिस मधनं आणि आज खूप उशीर झालं तुम्हाला यायला, म्हणजे 9 ऍक्च्युली यायला खूपच अति उशीर झाला. म्हणजे मी ट्राय करते की लवकर जेवण वगैरे करायचं पण मग कधी कधी उशीर होतो आम्हाला. तर आम्ही जेवायला बसलोय आणि ताट वाढलंय. भाजी कशी झाली का सांगा? दिसणार तर फ्रेश पाहिजे दिसत आहे चांगली दिसायला मस्त आहे. तेच सांग कशी झाली, कशी वाटते? टेस्ट मध्ये मसाला ना ह्याचा थोडासा आचारी. तर मी त्याच्यात आपण लोणच्यामध्ये जो मसाला टाकतो ना तर ते टाकलेलं आहे, म्हणजे बैंगन आचारी मसाला. अच्छा अच्छा. कसे वाटतं? थोडेसे वांगे ना जास्त शिजले, टेस्ट कशी झाली सांगा. आधी खरं खरं मस्त आहे. होम शेफ वरून मास्टर शेफ कडे झाले असं काही नाहीये. मी ट्राय करते फक्त की काहीतरी नवीन नवीन ट्राय करायचं, म्हणजे माझ्या घरच्यांसाठी पण आणि तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी पण. ओके, तर खरंच छान झाली. मस्त टेस्ट आणि नवीन टेस्ट आहे. वांगे तर तेच असतात, नवीन नवीन टेस्ट फ्लेवर आहे. तर यांच्या गटामध्ये आहे साखर आंबा, सलाद, भाजी, चपाती, राईस सुद्धा केलेला आहे. आणि माझ्या गटामध्ये बघा काय आहे, मी माझा सकाळचा ब्राऊन राईस उरला होता थोडासा तो घेतलाय. दाल पालक घेतली आहे, भाजी घेतली आहे थोडीशी टेस्टसाठी, घाबरली मी म्हटलं काय आलं, आणि सलाद घेतला आहे. तर भाजीची टेस्ट काय पाहिजे तुला? काकडी खाण्यासाठी आली आहे. तिला काकडी दिवसातून खूप खूप दिलं तरी, म्हणजे किती दिलं तरी कमीच कमीच. भाजी मस्त आहे खाते. चला तर आम्ही जेवण करून घेतो. सगळं आवरून झालेलं आहे
आणि जेवण कसं झालं? जेवण खूप चांगलं झालं, माझं पोट भरलं आणि एक्स्ट्रा पोळी खाल्ली. रोजच्या पेक्षा एक चपाती एक्स्ट्रा खाल्ली, भातही खाल्ला. हा, वांग्याच्या त्या मग काय अचारी वांग्याच्या भाजी सोबत भात खूप छान वाटला. तर सगळं आवरून झालेलं आहे. तर आता आम्ही करणार आहे डान्सची प्रॅक्टिस. ते कशासाठी तुम्हाला काही दिवसांमध्ये कळेलच. तर माझी डान्सची प्रॅक्टिस फर्स्ट टाइम करत आहे. त्याच्याआधी कधी प्रॅक्टिस केली नाही. उद्या प्रॅक्टिस डान्स करत ना गणपती मध्ये यांना असा डान्स करत पण नाही. हा, पण यावेळेस करणार आहे. तर त्याची प्रॅक्टिस करणार आहोत आम्ही. लास्टचे 2 दिवस आम्ही प्रॅक्टिस करत आहोत. तर खूप जास्त वेळ मिळाला नाही ऍक्च्युली आम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी. 2 दिवसात कसा बसा तरी बसवलंय. मी पण खूप दिवसांनी जर स्टेजवर डान्स करणार आहे. खूप वर्ष दिवस नाही, खूप वर्ष, म्हणजे मी स्कूलमध्ये असताना वगैरे केलं असेल तेव्हापासून कधीच केलेलं नाही. तर गरबा डान्स वगैरे केलं? हा, तेवढं येतं, पण असं स्टेजवर वगैरे असं नाही केलंय मी पण. तर मी पण थोडी नर्वसच आहे, त्यामुळे कसा होईल माहीत नाही, पण ट्राय करू छान आहे. तर आता जस्ट तुम्हाला डान्सची थोडीशी झलक दाखवू. गाणं तुम्ही गेस करा कोणतं असेल ते, कारण की आता याच्यात प्ले करता येणार नाही, गाणं कॉपीराईट येतो. तर जेव्हा ओरिजिनली आम्ही करू तर तेव्हा विथ सॉन्ग मी अपलोड करेल ना. तर चलो करूया प्रॅक्टिस, थोडीशी झलक दाखवू. आणि हो, मुद्दा म्हणून शूज घालून प्रॅक्टिस करतात, म्हणजे जेणेकरून यावी यामध्ये शूज घालून करता यामध्ये. आमच्या डान्सच्या प्रॅक्टिसची छोटीशी झलक, अजून खूप मोठं आहे, प्रॅक्टिस करतोच आहे, आणि जेव्हा करू नसते तेव्हा तुमच्यासोबत नक्की शेअर करू. अजून छान होईल. आणि आजच आजचा दिवस आहे ना आपल्याला प्रॅक्टिस करायला, लास्ट डे. तर त्याच्यामुळे आज आम्हाला थोडा वेळ, म्हणजे अजून एखादा तास आम्ही प्रॅक्टिस करू. तर व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बघा आराम करते. आणि हिचं काय चालू आहे, काय माहिती काय करते? बायकर अबो बायकर बायकर पटकन, तिला स्टिकर लावायचंय. बायकर पटकन.